सगळ्यांचं. आपल्याकडे जेव्हा पाऊस पडला, दुष्काळ पडला, तेव्हा कुणाला यायला वेळ मिळत नाही. पण आता दिल्लीची सगळी जी वारी आहे ती आज महाराष्ट्रांवरच आहे. पावसात वेळ नाही मिळाला, दुष्काळात वेळ नाही मिळाला, पण इलेक्शन आलं की भारी वेळ यायला लागल्यात. आणि आलं की एकच भाषण करायचं, पवारांनी काय केलंय. कारण का ते नाव घेतल्याशिवाय आपली हेडलाईन होत नाही. बाकीचं काय भाषण दाखवतात का? काही दाखवत नाहीत. त्याच्यामुळे त्यांचं पण काही चूक नाही आहोत. ते दुसरं काय भाषण करतात त्याच्या एक तर ते दुसरं काय भाषण करतच नाहीत. जर के हा तेवढाच आपला विचारत राहतात. तर मला परवा व्हॉट्सअपवर एक जोक आला, कोणीतरी मला सांगितलं, त्यांनी ताई पुढच्या वेळीस म्हणलं ना की पवार साहेबांनी काय केलं, त्यांना एकच उत्तर द्या, तुमच्या व्यासपीठावरचे 90% लोकांना पवार साहेबांनी लहानाचे मोठे केले. त्याच्यामुळे कदाचित ते दौंडला येणार नाहीयेत. कारण का दौंडला आले की म्हणतील पवार साहेबने क्या किया, तर म्हणलं जो भी दौंड का है वो पवार साहेबने ही किया आहे, असा प्रॉब्लेम झालाय. त्याच्यामुळे ते काही येत नाहीत वाटतं कोणी. नाही तर मला वाटले एखादं ते दुसरं, एक तर साहेबांचं हेलिकॉप्टर आपल्या हक्काचं, दुसरं नेहमी तर व्यक्ती कधी गाडीने येत नाही, ते 2-3 हेलिकॉप्टरनी येतात, आपला काहीतरी भाव वगैरे सांगून जातात. मागच्या वेळेस किती सांगितला होता भाव? 2600 दिला. किती? 1800. म्हणजे कितीने फसवलं? 800 फसवलं. 1200 कमी दिलाय. म्हणजे मागच्या वेळेस 800 फसवलं, आता 1200, पुढच्या वेळेस 1800. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी विचार करून ठेवा, आपल्याला हे फसवणी सरकारचं पार्सल घालवायचं का नाही हा निर्णय आपल्या सगळ्यांना घ्यायचा आहे. त्याच्यामुळे लोकसभेला तर तुम्ही मतदान केलंच, जिल्हा परिषदला तर कहरच केला, नुसती वन वे, दुसऱ्याला काय मतच दिली नाही वाटतं, नुसतं घड्याळच दाबलं वाटतं. विधानसभा आपलं जेवढी मतं जिल्हा परिषदला दिली तेवढीच मतं लोकसभेला दिली, त्याच्याहून 50,000 मतं तरी आपल्याला तुम्ही सगळ्यांनी द्यायला पाहिजे हे सांगायला आज मी आलो. 5 कारभार बघितला, स्थानिक बघितला, राज्याचं बघितला, काय आपल्यासाठी झालं नाही? का महिलांनो काय स्वस्त झालं? का टमाटा स्वस्त झाला? का कांदा स्वस्त झाला? काय नाही स्वस्त झालं? का सोनं स्वस्त झालं? काय बांगडी तरी बनवली का 5 ऊसाला भाव पण नाही मिळाला? काय उपयोग झाला या सरकारचा? आपलं तर काहीच भलं झालं नाही. आणि त्यातून यांना कांद्याला भाव मिळाला का? नाही मिळाला. ऊसाला भाव मिळाला का? नाही मिळाला. आणि बंदी मिळाली, बरं झालं पाहिजे. त्या दादांनी कारखाना काढला, 4 तरी मिळाले. ओ लक्ष आहे यांचं. मी यांना विचारते पैसे दिले का? ते म्हणले ताई दिले. ओ किती वेळा विचारता, त्यांनी पैसे दिले. तुम्ही विचार करा, आपल्या दादांनी जर कारखाना काढला नसता तर काय झालं असतं दौंडचं, तुम्ही विचार करून सांगा. त्याच्यामुळे संस्था आप्पांनी बँकेचं सांगितलं, साहेब मला कानात सांगतात आपले जे लोक बँका चालवतात ना चांगलेच चालवतात, साताऱ्याची आपलीच बँक आहे ती चालते, आप्पा चांगली चालवतात, हे सगळं चाललंय. मी विचार करत होते, मला कुणावर टीका करायची नाही, पण साधारणपणे कधी काहीतरी बोलायला लागतं की त्यांनी चालवलेल्या संस्था आणि आपण चालवलेल्या संस्था, आपल्या चालवलेल्या सगळ्या संस्था देशात अव्वल आणि ह्यांनी चालवलेल्या सगळ्यात खड्ड्यात. बरोबर आहे की नाही? तर ते काय मी बोलत नाही बाबा असल्या सगळा. पण तुम्ही विचार करा, हा सगळा चेष्टेचा भाग झाला, टीका वगैरे हे थोडं होणारच. साहेबांना भाषण करायचं म्हणून मी फार आज तुमच्याशी मनमोकळेपणे बोलणार नाही. आणि तो संग्राम थोपटेचे 3 फोन आलेत, कुठे आहात कुठे आहात, म्हटलं या येते येते. तुम्ही चा पाडला त्याच्यापेक्षा जास्त. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो शब्द दिलाय ते पाळलेत. काँग्रेसच्या प्रत्येक कॅन्डिडेटसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथेही जाईल आणि राज्यातही जाईल. आणि गंमत सांगते तुम्हाला, आता इथे येताना पण सांगलीतून फोन आले होते, तुमचे सगळे लोक प्रचाराला येतात, आमच्याकडे पण पाठवावं. आणि 8 राहिलेत, कुणाकुणाला कुठे कुठे पाठवायचं. पण एक तुम्हाला सांगते की आघाडीचा धर्म जसा काँग्रेसनी लोकसभेला पाडला त्याच्याहून जास्त गडवाभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या सगळ्या लोकसभा मतदारसंघात पाळेल हे मी तुम्हाला सांगायला आले. म्हणून तुमची परवानगी घेऊन मी संग्राम थोपटेंसाठी एक नाही आप्पासाठी 5 आले. संग्राम थोपटेंसाठी 3 सभा घेतल्यात आत्ता, छोट्या छोट्या कवींना पण 3 घेतल्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विकासाचा पक्ष. लोक आम्हाला विचारतात तुम्ही लोकांना काय देणार, म्हणलं आम्ही लोकांना काही देणार नाही, आम्ही लोकांना चांगलं उत्तम सरकार देणार जे आम्ही 15 दिलेलं आहे. दादाच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये देशात 1 महाराष्ट्र होता का नाही? आता किती नंबरला आहे कुणाला माहिती पण नाही.
आता विकासच हरवलाय महाराष्ट्रात, त्याच्यामुळे आपल्याला जबाबदारीचं काम आहे. आप्पा 2 नंबरला घड्याळ आहे, ऐका सगळ्यांच्या लक्षात, बरोबर आहे की नाही? तुम्ही कितव्यांदा आप्पांना निवडून देणार? दुसऱ्यांदा. म्हणूनच बटन 2 नंबरला ठेवलंय आपण. त्याच्यामुळे इकडे तिकडे बघायचं नाही, बाकीचं काही चिन्ह भिन्न भानगड नाही. वरून दुसरा बटन दाबायचं आणि बारामती पहिलं येणार का दौंड पहिलं येणार बघा. बारामतीकरांनी मला 1:28 निवडून दिलंय. आणि परवा दादाचं मी ऐकलं भाषण, दादा म्हणला की मी 1 लाख मतांनी येणार आहे. मी बारामतीकरांना सांगितलंय, दादा 1 म्हणतोय, मला 1:28 दिलंय. दादाला 1.5 लाखाच्या फरकाने तरी बारामतीतून आपल्याला राज्यात 1 नंबर. आता दौंडकर काय करणार मला सांगा नक्की. तुम्ही किती देणार? लाखाचं गाठणार का नाही बघा. त्याच्यामुळे रमेश आप्पांचं दुसऱ्यांदा, म्हणून दुसरा बटन दाबून बारामतीच्या बरोबर तुम्ही आप्पांना मोठ्या मताधिक्याने तुमची सगळी सेवा करण्यासाठी आपण लाल दिवा. अरे मोदी साहेबांनी विकास पण नेला आणि लाल दिवा पण नेला, ठेवलाच नाही ना, काय सांगायचं. आता आपल्याला आणावं लागेल परत. तुम्ही काळजी करू नका, आपली सत्ता आली. हा मंत्री पद, तुम्ही लाखांनी निवडून आला तर मंत्री पद देणार बघा. 1 लाखांनी दिलं म्हणलं तर गुलाल खेळायला बारामतीच्या आधी इथे येते मी मतमोजणीला, कारण का पुरण. त्यामुळे आज तुम्ही मोठ्या संख्येने, मला नाही वाटत दौंड मध्ये एवढी मोठी सभा मागच्या वेळीस पण मी पाहिली होती, पहिलीच. त्याच्यामुळे तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहिला.